शेतकरी बांधवांवरती आसमानी संकट कोसळले. मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांवरती जणू आभाळ फाटल्याचं चित्र आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं रबीचं पीक हातातोंडाशी आलं होतं ते वायाला गेले. खरीपात पीक झालं त्याला भाव नाही, त्यामुळे रबीत तरी चार पैसे मिळतील अशी शेतकरी राजाला अपेक्षा होती. मात्र या गारपिटीमुळं सगळ्या महाराष्ट्राचं चित्रच बदलून गेलं. मोठ्या कष्टानं पिकवलेल्या गव्हाची ही अवस्था पाहून जोगेश्वरी गावातील सीताराम कांबळे या शेतकऱ्याला रडू कोसळलाय. अर्ध्या तासात होत्याचं नव्हतं झालं. हातातोंडाशी आलेलं 5 एकरातलं गव्हाचं पीक आडवं झालं, त्यामुळे डोक्यावरचं 5 लाख रुपयांचं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न वाशिम जिल्ह्यातील जोगेश्वरी गावातल्या या शेतकऱ्याला पडलाय. कर्ज आहे आपल्याला 4-5 लाख रुपये आणि वावरातल्या शेतीतल्या काही गव्हातल्या काही 4-5 एकरातल्या शेतीतला लगे गहू लगे चेकच होईल गारपिटीनं. पुन्हा डबल बहीण आपल्या भावाच्या पोरीचं लग्न जमीन आहे, सोयरीक जमीन आहे, ती आता काही समजा मोडते का काय होते याचं काय समजा काही सांगता येत नाही. समोरचे लोक हुंडा मागा लागले आता ह्यो कसं आहे ते आता काय करायचं. सीताराम कांबळे यांच्याप्रमाणेच विष्णू मापारी यांचीही अवस्था झाली आहे. हरभऱ्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काढणीला आलेल्या हरभऱ्याचे घाटे फुटलेत. पुरे काय असे घाटे पडले, सारे हरभरे फुटले. पहिलंच पाणी नाही, पहिले सोयाबीनला पाणी नाही पडला. सोयाबीन झाल्या तर कमी भावात इकल्या आणि आता हरभऱ्यावर काहीतरी आशा होती. हरभरे आता उभेच असे फुटले, 15 मिनटं गारी पडल्या, त्याच्यापासून बरंच नुकसान झालेलं आहे. हरभऱ्याचं तर भरपूर झालं, गव्हाचं नुकसान झालं. याची शासनानं ताबडतोब मदत करावी. पावसानं दगा दिल्यामुळे खरीपात शेतकऱ्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही, त्यामुळे रब्बीवर शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पीकही चांगलं आलं होतं, मात्र काढणीपूर्वीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बीचं पीक पूर्ण वाया गेलं. मायबाप सरकार मदत करेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सरकारनं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. जय जगड, झी मीडिया, वाशिम. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.